मराठी में मुख्य समाचारों का आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यासाठी आज सकाळी रवाना झाले फ्रान्स आणि भारताच्या धोरणात्मक भागीदारीचं पंचवीसावं वर्ष आहे त्या पार्श्वभूमीवर हा दौरा होत आहे दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात तज दुपारी फ्रान्सची राजधानी पॅरिस इथं पोहोचतील फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या आमंत्रणावरून पंतप्रधान फ्रान्सला भेट देत आहे उद्या ते फ्रान्सच्या राष्ट्रीय दिवसाच्या म्हणजे बॅसिल डेच्या संचलनात प्रमुख अतिथी म्हणून सहभागी होतील भारताच्या तिन्ही सशस्त्र दलांच्या तुकड्याही या भाग घेणार दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पंधरा जुलै रोजी अबुधाबी इथं पोहोचतील संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष आणि अबुधाबीचे शासक शेख मोहम्मद बिन झायद अल नायान यांच्याशी ते चर्चा करतील ऊर्जा शिक्षण आरोग्य सुविधा अन्न सुरक्षा संरक्षण संस्कृती यासह विविध विषयांवर भर दिला जाईल केंद्रानं राज्य आपत्ती निवारण दलांसाठी महाराष्ट्रासह बावीस राज्यांना सात हजार पाचशे बत्तीस कोटी रुपये काल मंजूर केले यापैकी महाराष्ट्राला सर्वाधिक एक हजार चारशे वीस कोटी रुपये मिळाले आहे दक्षभरात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर या निधीबाबतची मार्गदर्शक तत्व शिथिल करण्यात आली आहे आणि गेल्या आर्थिक वर्षात राज्यांना प्रदान केलेल्या रकमेच्या उपयोग प्रमाणपत्राची वाट न पाहता ही रक्कम राज्यांना तात्काळ मदत म्हणून जारी करण्यात आली आहे टोमॅटोच्या वाढत्या किरकोळ किमती रोखण्यासाठी केंद्र सरकारनं महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातून टोमॅटोची तात्काळ खरेदी निर्देश दिले आहा ग्राहक व्यवहार विभागानं राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ यांना तीन राज्यातल्या मंडीमधून ताबडतोब टोमॅटो विकत घेण्यास सांगितलं गेल्या एका महिन्यात टोमॅटोच्या किरकोळ किमतीत सर्वाधिक वाढ झाली आहा मराठी रंगभूमीला अधिक वळकट बनवण्यासाठी बालरंगभूमीला प्रोत्साहन देऊन सक्षम करणं आवश्यक असल्याचं मत उद्योगमंत्री आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत यांनी व्यक्त केलं अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नागपूर शाखेचा पुरस्कार वितरण सोहळा काल श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचा रोहन बोपण्णा आणि ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एबदन या जोडीनं अंतिम फेरीत धडक मारली आहे काल झालेल्या सामन्यात त्यांनी बार्ड स्टीव्हन्स आणि टॅलॉन ग्रेक्सपूर या जोडीचा सहा सात सात पाच सहा दोन असा पराभव केला हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार